मला भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि हा मिंदेगट हे एक नंबरचे कारस्थाने आणि कपटी लोक आहेत. भाजपवरती कोणी विश्वासच ठेवू नये. ते आपल्या जवळच्याच मित्रांचा काटा करतात. आज अजित पवारचा काटा काढतील आणि निवडणुकीनंतर मिंदे गटाचा काटा काढतील. गर्दन उडवतील. ते निर्दय लोक आहेत. त्याचा अनुभव आम्ही घेतलाय. या देशातल्या अनेक त्यांच्या मित्रपक्षाने घेतलेला. अजित पवार यांना दूर लोटण्याचा उपक्रम आणि कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हे मिंदे गटाचे काही लोक सामील आहेत. त्यातलं राजकारण असं आहे की एकदा अजित पवारना बाहेर काढलं की मग आपापल्या वाट्याला जास्त जागा जिंकण्यासाठी लढण्यासाठी येऊ शकतात. पण अजित पवार हे त्यांच्या काकांशी बेमानी करून एवढा मोठा धोका पत्करून भारतीय जनता पक्षाबरोबर आलेले आहेत. पण आता गरज सर्व वैद्य म्हणून ही भूमिका असल्यामुळे अजित पवारांना अडचणीत आणणारी वक्तव्य भूमिका दोन्ही गटाकडून घेतल्या जातात. पण मी परत सांगतो, आज पहिला बळी जर अजित पवारचा जाणार असेल तर दुसरा बळी हा मिंदे गटाचा आहे. ते 100%. 2024 निवडणुकीनंतर परिवर्तन जे होत आहे त्याच्यामध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीची येणार असली 100%, तरीही कोणत्याही परिस्थितीत राज्याचं नेतृत्व एकनाथ शिंदेकडे राहू नये यासाठी भारतीय जनता पक्षामध्ये आत्ताच हालचाली सुरू झालेल्या आहेत. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांना सांगण्यात आलेलं आहे दिल्लीतून, महाराष्ट्राच्या निवडणुकीचा संपूर्ण खर्च करा,